मॉर्निंग कसे आहात सगळे. मी रोहिणीकेंजे, गृहिणीकड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण संडे स्पेशल तुम्हाला मी पूर्ण दिवस दाखवणार आहे. नाश्ता, जेवण, काय काय मी दिवसभर करते आहे, आम्ही मस्ती काय काय करतो हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी ठेवलेला आहे चहा. माझी बाकीची कामं आवरलेली आहेत, देवपूजा वगैरे. आता चहा झाल्यानंतर नाश्त्याची तयारी करणार आहे. नाश्त्यासाठी आज बनवणार आहे मेंदूवडा. चला तर मग आपण चहा घेऊया आणि नंतर नाश्त्याची तयारी करूया. मेंदूवडा बनवण्यासाठी मी रात्री इथे उडदाची डाळ भिजत घातलेली होती. जवळपास ही 1/4 किलोला जास्त आहे उडदाची डाळ. आता ही मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. पाण्याचा कमीत कमी वापर करून ही छान अशी वाटून घ्यायची आहे उडदाची डाळ. जास्त पातळ होता कामा नये वाटताना. तसंच मध्ये मध्ये थोडीशी चेक करायची आहे, बारीक वाटलं आहे का बघायचं. जर पातळ झालीच उडदाच्या डाळीचं पिठाचं तर त्यामध्ये थोडेसे पोहे जरी तुम्ही वाटून टाकले तरी चालतं, किंवा थोडंसं तांदूळ जरी वाटून टाकलं तरी चालेल. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि ते मी त्याच्यासाठी थोडासा मसाला बनवून घेते. मिरची, कढीपत्ता, आलं घेतलेलं आहे आणि हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे. हा झाला आहे मसाला. आता खोबऱ्याची चटणी वड्यांसाठी बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, आलं, लसूण, कढीपत्ता, मिरची, मीठ आणि लिंबू घेतलेलं आहे. सर्वात आधी मी मिक्सरमध्ये खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं वाटून झाल्यानंतर आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. त्याचबरोबर 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्तासुद्धा मी यामध्ये ॲड करत आहे वाटताना. आणि आलं आणि थोडासा लसूण घालून आता हे बारीक वाटून घेऊया. मी ते एक नारळ घेतलेला आहे आणि हे एका नारळाचं वाटण बनवत आहे. यामध्ये नंतर आपण लिंबाचे 1-2 ते 3 थेंब ॲड करणार आहोत. हे बारीक वाटून झाल्यानंतर आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि नंतर 1 लिंबाचे 2 ते 3 थेंब वापरत आहे मी याच्यामध्ये. बारीक वाटून झाल्यानंतर इथे आता मी फोडणी घालून घेत आहे. तेल गरम करून घेतल्यानंतर कढीपत्ता, नंतर जिरे, मोहरी आणि हिंग घालून मी याची फोडणी त्यामध्ये घालून घेणार आहे. आणि ही तयार होत आहे आपली खोबऱ्याची चटणी. लिंबामुळे आपली खोबऱ्याची चटणीचा कलर बदलत नाही, काळी पडत नाही, म्हणून लिंबू वापरायचा असतो. आता ही फोडणी मी यामध्ये ॲड करून घेत आहे आणि छान असे हलवून घेऊया आपण. ही खोबऱ्याची चटणी तयार होत आहे. मस्तच अशी तयार झालेली आहे खोबऱ्याची चटणी. आता मी हे बाजूला ठेवून देणार आहे आणि जे मी पीठ दळून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडेसे जिरे आणि जो मिरचीचा ना आल्याचा मसाला बनवून घेतलेला होता तो ॲड करून घेणार आहे. आणि आता हे छान असं हलवून घेऊया आपण. यामध्ये थोडंसं मी मीठ घालत आहे. मिठाचं प्रमाण सगळीकडे व्यवस्थित घालायचं आहे, कारण खोबऱ्याची चटणी बनवतानासुद्धा आपण मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे इथे बॅलेन्स झाला पाहिजे दोन्हीकडे मिठाचा. आता मी हे असे वडे टाकून घेऊन वडे तळून घेत आहे. हे तुम्ही पाहू शकता. मीसुद्धा चमच्याच्या साह्याने वड्यांना होल पाडत आहे. वडा जसं आपण भज्याचं पीठ सोडतो तसं वडा सोडायचा तेलामध्ये आणि नंतर हलवार हाताने त्याच्यामध्ये चमचा फिरवला की त्याला होल छानपणे असा पडला जातो. आणि आता ही खोबऱ्याची चटणी मी घालून याच्यावरती घेत आहे. हे तयार झालेलं आहे आपले मेंदूवड्याची डिश. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. श्लोक, कसं झाले नाश्ता, कसा वाटला, आवडला का? तिखट आहे? नाही. सगळं फिनिश करणार ना? याले चटणी, साखर आणि ही फक्की असती ती आहे. आता हे भरून ठेवायचं आहे डब्यामध्ये. संडेचं काम हे काल आलं आहे गावावरून. मिनिट हे ओपन करते मी. आता मी ना ह्या प्लास्टिकच्या भरणीमध्ये हा मसाला भरून ठेवणार आहे. गावाला आपल्याकडे शक्यतो चिनी मातीच्या भरणींमध्येच मसाला भरून ठेवला जातो, पण मुंबईमध्ये सगळं वेगळंच असतं. मसाला बनवताना त्यामध्ये मीठसुद्धा खूप कमी प्रमाणात वापरलं जातं. नंतर जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा मीठ त्यामध्ये जास्त वापरायचं.
आणि मसाला बनवताना मिठाचा वापर खूप कमी केला जातो. आता ह्या एवढ्या सगळ्या मसाल्यांसाठी फक्त 1 किलो मीठ वापरलेला आहे. हा जवळपास 4.5 किलो मसाला आहे, त्यात फक्त हा 1-2 ते 3 किलो असेल शक्यतो. हाच मसाला फक्त मिसळलेला आहे, बाकीचं तसंच आहे. फक्त बघण्याचं काम करते, ते हेल्प काही करत नाही. थोडा झालं, दुपारच्या 2 वाजलेले आहे आणि जेवणाचं टायमिंग झालेलं आहे. माझा स्वयंपाकसुद्धा बनवून तयार झालेला होता. आता मी सर्वात अधिकरीते देवासाठी नैवेद्याचं ताट करत आहे. चपाती आमरस बनवलेला आहे, आमरस चपाती आणि वाटाणा बटाट्याची आमटी बनवून घेतलेली आहे. संडे आहे पण खूप साधं सिंपल जेवण बनवलेलं आहे. पाऊस खूप आहे इकडे जास्त मुंबईला, त्यामुळे साधं जेवणाचा बेत आम्ही आज बनवलेला आहे. हे नैवेद्याचं ताट बनवून झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य अर्पण करणार आणि मग आम्ही जेवायला बसणार आहे. आज भाजीसुद्धा काही बनवलेली नाही, जी सकाळी खोबऱ्याची चटणी बनवलेली होती तीच आम्ही आज घेणार आहे जेवायला. छान आणि मस्त अशी तयार झालेली होती खोबऱ्याची चटणी. शक्यतो मी एक टाईम तरी देवाला नैवेद्य अर्पण करतेच, कारण आपण तर 2 टाईम खातो आहे स्वामींच्या कृपेने. मग एक टाईम स्वामींना नैवेद्य अर्पण करायला काही हरकत नाही. हे नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. कोणत्या कलरचं असतो सन? सन येल्लो कलरचा असतो. येल्लो पण थोड्या वेळ पण तो आपल्याला जमीनवरून येल्लो दिसतो, अर्थच्या बाहेरून तो ऑरेंज कलरचा असतो. हां, मग तिथं कोणता कलर देणार तो आता? येल्लो. येल्लो देणार. आणि आणि घराच्या पहिल्या स्टेपला मी रेड देणार आहे. रेड बघू तुझं घर ड्रॉइंग. दुपारचे सगळे कामावरलेत, श्लोक बरोबर चालले ड्रॉइंग काढायचं. त्याला ड्रॉइंग खूप आवडते. सनला कोणता कलर द्यायचा? श्लोकलाच माहिती आहे का? तुझा डावा आहे मार. नेहमीप्रमाणे श्रीशा कॅरम बोर्डवर बसल्यामुळे इथं आम्ही गेम एंड केलेला आहे आणि आता तिची मस्ती चालू आहे. काय करते तू? मॅव म्हणते कोणाला? मला का? कोण आलं? कोण नाही? खूप ओरडतात ना असं म्हणायचं नाही ना. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलच्या घंटीवर प्रेस करायचं विसरू नका.
का।